नमस्कार, मी रवी बोडके. 2 दिवसापूर्वी एका समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला 6 लाख रुपयाची लाच घेताना पकडलं गेलं. खरं तर खूप वाईट वाटलं की शासन एवढे चांगले पगार देत असताना अगदी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांकडून तुम्ही पैसे मागून भ्रष्टाचार करताय आणि अशा संस्थाचालकांना त्रास देताय. हे खरं तर खूप दुर्दैवी. खरं तर याचा अनुभव मलाही आला आहे. दिव्यांग अपंग कल्याणचं जे नोंदणी प्रमाणपत्र मला काढायचं होतं आणि समाज कल्याण विभागामध्ये माझी फाईल जवळ 1.5-2 महिने अडकून पडली होती आणि मला खरं तर खूपदा विनंती केली या अधिकाऱ्यांना की ते फाईल काढून द्या. खरं तर अनाथ बेघर लोकांना सांभाळत असताना खरं तर त्या नोंदणी प्रमाणपत्राची आम्हाला खूप गरज आहे, परंतु ती फाईल काही केल्या हलतच नव्हती टेबलवरनं. मला ना इलाज असतो एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करायला लावला, त्यानंतर ती फाईल हल्ली, ती पण अपूर्णच हल्ली आणि पुढं गेल्यानंतर 2-3 दिवस प्रयत्न केल्यानंतर ती फाईल पूर्ण झाली आणि त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळालं. खरं तर आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते संस्थाचालक आम्ही जीवाची बाजी लावून आम्ही सामाजिक काम करतोय, ह्या असे अनाथ बेघर लोकांना सांभाळतोय. काही संस्था मुलांना सांभाळत आहेत, काही संस्था मतिमंद मुलांना सांभाळत आहेत आणि असं एवढं समाजासाठी चांगलं काम करत असताना अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार करून पैसे संस्थाचालकांकडनं उकळणं हे खरं तर खूप चुकीचं आहे. खरं तर शासन तुम्हाला खूप चांगला पगार देते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अनेक संस्थाचालक आपलं काम आडेल म्हणून खरं तर बोलत नाहीत, परंतु खरं तर पीडियानं आणि सोशल मीडियानं जर ह्याला वाचा पडली तर निश्चितपणे कुणा कोणत्या संस्थाचालकांची पिळवणूक झाली हे निश्चितपणे अनेक संस्थाचालक पुढे येतील. माझ्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती, शासन तुम्हाला खूप चांगला पगार देते, कुठल्याही चिरेबिरीसाठी संस्थाचालकांना त्रास देऊ नका.